पहिली गोष्ट अँगुलर शिकण्यासाठी राईट अँगुलर करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज पडणार आहे विच वी शुड नो. वन इज नोड अँड द अदर थिंग इज समथिंग कॉल्ड एज एनपीएम. नोड अँड एनपीएम. नोड याचा फुल फॉर्म आहे नोड पॅकेज मॅनेजर राईट. सो अँगुलर चालू करण्या अगोदर आपल्याला ह्या दोन गोष्टींचा माहिती बरोबर पाहिजे आणि हे जे दोन्ही गोष्ट आहे ते एका सेटअप मध्ये येतात. सो दिस नोड थिंग हे तुम्हाला याचा जो सेटअप आहे तो नोड जेएस डॉट ओ आर जी. यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन नोड जेएस डॉट ओ आर जी. तर ह्या नोड जेएस डॉट ओ आर जी मध्ये ह्याचा आपल्याला सेटअप भेटणार. तर ह्या सेटअप मध्ये यू कॅन सी देर आर टू सेटअप्स. एक आहे 12.16 आणि दुसरा आहे 13.12. ठीक आहे. असं असू शकतं की जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही साईट मध्ये येणार लेटस एक महिन्यानंतर तर इकडे तुम्हाला 14 दिसणार आणि इकडे 15 दिसणार. या दोघा सेटअप सेटअपचं महत्व आहे. हा जो लेफ्टचा जो सेटअप आहे हा लेफ्टचा सेटअप म्हणजे स्टेबल सेटअप. म्हणजे की या सेटअप मध्ये एरर्स नाही आहेत. हे सेटअप टेस्टेड आहे. या सेटअपला एक दोन वर्ष लोकांनी यूज केला आहे म्हणून हा सेटअप इज रेकमेंडेड फॉर मोस्ट युजर. म्हणजे जे लोक ऍक्च्युअल प्रोजेक्ट मध्ये काम करतात ज्यांना बग्स नाही पाहिजे ज्यांना स्टेबल सॉफ्टवेअर पाहिजे नोड पाहिजे त्यांच्यासाठी हा सेटअप आहे. आणि हा जो राईटचा सेटअप आहे याच्यात न्यू फीचर्स आहेत पण त्याच्यात बग्स आणि एरर्स असू शकतात. पण आपल्या शिकण्यासाठी हा राईटचा सेटअप ओके आहे. तर असं असू शकतो की लाईक यु नो लेट अस से इफ यू कम आफ्टर वन मंथ हा जो लेफ्टचा सेटअप आहे याला 13 वर्जन असणार हा जो राईटचा सेटअप आहे याला 14 वर्जन असणार राईट. तर मी हे जे 13 वर्जन ते माझ्या कम्प्युटरमध्ये मी इन्स्टॉल केलंय. जर तुम्हाला खात्री करायचं आहे की नोड कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड आहे की नाही तर यू कॅन गो अँड यू कॅन टाईप नोड. जर तुम्हाला हा असा लिंक दिसला तुमच्या प्रोग्राम फाईल्स मध्ये याचा अर्थ की नोड इज देअर इन युअर कम्प्युटर. ठीक आहे ना. ओके गुड. नाव नोड काय आहे. सो यू कॅन सी ऍट द टॉप. आणि वन मोर थिंग एक अजून एक गोष्ट. नोड आणि एनपीएम हे वेगळे सेटअप नाही आहेत. हा नोड आणि एनपीएम हा एक म्हणजे वेन यू इन्स्टॉल 13.12 त्याच्यामध्ये तुम्हाला नोड पण भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला एनपीएम पण भेटणार. तर एनपीएमचं दुसरं सेटअप नाहीये. नोड इज अ पार्ट ऑफ एनपीएम. सॉरी एनपीएम इज अ पार्ट ऑफ नोड. आय एम सो सॉरी. एनपीएम हा नोडचाच भाग आहे. एनपीएम इज अ पार्ट ऑफ नोड राईट. ओके सो नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज दिस नोड. नोड काय आहे. तर इफ यू सी द डेफिनेशन हा वरती बघा साईट मध्ये त्यांच्याच वेबसाईट मध्ये त्या लोकांनी एक डेफिनेशन दिलंय की नोड जेएस काय आहे म्हणून राईट. तर या डेफिनेशनला मी कॉपी करतो इकडं. लेट अस लुक इन टू दिस डेफिनेशन इन अ बेटर वे. नोड जेएस इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम बिल्ट ऑन क्रोम V8 इंजिन. क्रोम V8 इंजिन वरती हे जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क डेव्हलप केलेलं आहे राईट. नाव सो व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दिस इंजिन. या इंजिन मध्ये स्पेशल असं काय आहे की जे नॉर्मल आपण जेव्हा जावास्क्रिप्ट रन करतो. इफ यू सी जावास्क्रिप्ट आपण नॉर्मली रन करतो HTML आत ब्राउझरच्या आत. आय एम सॉरी. सो यू ओपन अप एनी ब्राउझर जसं काय क्रोम आणि त्याच्यामध्ये तुम्ही जावास्क्रिप्ट रन करू शकतात किंवा यू कॅन ओपन अप एज किंवा मोझिला आणि त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट रन होतो राईट. सो फॉर एक्झाम्पल जस्ट वॉच दिस. हा एक आता सिम्पल HTML आहे माझ्याकडे. आय कॅन ओके लेट मी जस्ट मेक इट सिम्पल HTML आणि ह्याच्यामध्ये आपण जावास्क्रिप्ट रन करू शकतो राईट. सो आय कॅन गो अँड से हियर जावास्क्रिप्ट. आय होप सर्वांनी थोडस जावास्क्रिप्ट केलं असेल राईट. जर तुम्ही जावास्क्रिप्ट नाही केलंय प्लीज. किती लोकांनी जावास्क्रिप्ट नाही केले चॅटमध्ये टाका बरं. किती लोकांना बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट नाही माहित आहे या क्लासमध्ये. लेट अस सी. नो ऍब्सोल्युटली नो. किती लोक आहेत नो प्लीज पुट. आणि लाजू नका की म्हणजे मला जावास्क्रिप्ट येत नाही आता कसं काय टाकायचं तसं काय विचार करू नका. जर येत नसेल तर येत नाहीये राईट. ठीक आहे. आय कॅन सी लाईक लॉट ऑफ पीपल हॅव पुट नो. असा करू शकतो आपण की ना जावास्क्रिप्टचा एक स्पेशल क्लास घेऊ शकतो राईट. वी कॅन डू दॅट बट आय जस्ट टेल यू व्हॉट इज जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट म्हणजे इट्स अ लँग्वेज. इट्स अ प्रोग्रामिंग लँग्वेज विच रन्स इन साईड द ब्राउझर. जर तुम्हाला HTML मध्ये किंवा तुमच्या ब्राउझर मध्ये जर तुम्हाला काय लॉजिक रन करायचं असेल तर ते लॉजिक आपण जावास्क्रिप्ट मध्ये रन करू शकतो. ओके सो फॉर एक्झाम्पल इकडे बघा. आय हॅव इन सर जेव्हा तुम्हाला जावास्क्रिप्ट लिहायचं असेल HTML मध्ये यू हॅव टू राईट इट इन साईड द स्क्रिप्ट टॅग.
You can see this is script/script, right? So let me write some simple JavaScript here where x is equal to 0, x plus plus. मला महेश सर सांगतात की प्लीज एक जावास्क्रिप्टचा क्लास घ्या, मी घेणार आहे. जर असं मला आज वाटतंय ना की जावास्क्रिप्टचा क्लास पाहिजे, आय विल टेक अ जावास्क्रिप्ट क्लास. म्हणजे पुढच्या वेळी आपण पाहिजे जावास्क्रिप्ट साठी एक स्पेशल क्लास घेऊ, नो प्रॉब्लेम. ओके, पण इकडे असं आहे जावास्क्रिप्ट जस्ट बेसिक साठी. जावास्क्रिप्ट जे आहे ते दॅट रन्स इन साईड द ब्राउझर, इट रन्स ओनली इन साईड द ब्राउझर. तर जसं एक्झाम्पल यू कॅन सी आय एम ट्राईंग टू मेक अ पेज हिअर, आय विल सेव्ह दिस पेज एज HTML. तर ई ड्राईव्ह मध्ये लेट मी सेव्ह इट एज basic.html. राईट, लेट मी एक्सप्लेन नोड आणि थोडस जावास्क्रिप्ट, नंतर बघू कसं करायचं. बेसिक HTML काय सेव्ह केलं मी, बेसिक डॉट HTML. राईट, आता बघा इकडे मी काय, व्हॉट आय हॅव डन इन जावास्क्रिप्ट. सो फर्स्ट थिंग, ऑल द जावास्क्रिप्ट सिंटॅक्स जे आहे ते तुम्हाला स्क्रिप्ट आणि स्लॅश स्क्रिप्ट या दोघा टॅगच्या मध्ये टाकायचंय. जावास्क्रिप्टचे जे पण आहे ते तुम्हाला स्क्रिप्ट स्लॅश स्क्रिप्ट मध्ये टाकायचंय. नाव यू कॅन सी हिअर, हा जो पहिला लाईन ऑफ कोड आहे, दिस डिक्लेअर्स अ व्हेरिएबल. हा जो खाली आहे वेअर एक्स इज इक्वल टू 0, इट डिक्लेअर्स अ व्हेरिएबल. आणि हा जो दुसरा लाईन आहे तो एक्स ला इन्क्रिमेंट करतो. सिम्पल, व्हेरी सिम्पल, राईट. अँड हे जे एक्स आहे ती मी एका अलर्ट बॉक्स वरती डिस्प्ले करणार आहे. सो पीपल हु आर नॉट अवेअर ऑफ जावास्क्रिप्ट, JavaScript is a language which can run inside the browser. जे पण ब्राउझर आहे, Mozilla, Internet Explorer, Chrome, Edge, you talk about any browser, त्याच्यामध्ये JavaScript रन होतो. म्हणून JavaScript खूप पॉप्युलर लँग्वेज आहे, कारण ह्याचं कंपायलर किंवा ह्याचा जो एक्झिक्युशन इंजिन आहे ते सर्व ब्राउझर मध्ये, राईट. सो यू कॅन सी नाव दिस आय विल सेव्ह इट, याला मी सेव्ह केलंय आणि लेट मी ट्राय टू रन दिस. तर याला मी रन करणार आहे आता E drive madhe maja. So I'm going to go and run it and let's see the output. So basic, I'm going to go and open this, open with Google Chrome. So definitely you can see now mala ikade value 1 diste because x is equal to 0 tani pahila execute kela program, nantar tani x plus plus kela आणि नंतर त्यांनी 1 केलं, राईट. तर फर्स्ट थिंग, एनी क्वेश्चन्स ऑन दिस बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट, कोणाला काय प्रश्न आहे याच्याबद्दल की जावास्क्रिप्ट एक्झॅक्टली काय आहे. देन आय विल गो टू नोड. माझा विचार होतो की थोडं नोड करू, बट लेट्स फर्स्ट गो थ्रू जावास्क्रिप्ट. कोणाला काय प्रश्न आहे इकडं? ओके, नो क्वेश्चन्स. ओके, आता हे जे जावास्क्रिप्ट आहे जे आता या ब्राउझर मध्ये रन होतोय, राईट, हा एक्झिक्यूट कसा होतो? कारण फॉर एक्झाम्पल, जसं एक्झाम्पल तुमच्याकडे जर सी प्लस प्लस चा प्रोग्राम असेल तर त्यासाठी तुम्ही सी प्लस प्लस चा कंपायलर तुमच्या डेस्कटॉप मध्ये इन्स्टॉल करतात, राईट. किंवा तुमच्याकडे जर जावाचा प्रोग्राम असेल तर जावासाठी तुम्ही काहीतरी त्याचं GRE रन टाईम त्याच्यानेच ते रन होतो, किंवा .NET साठी .NET रन टाईम, राईट. तर हा रन कसा होतोय? आता जे ब्राउझरची कंपनी आहे, जसं एक्झाम्पल क्रोम हाय ब्राउझर ते गुगलनी बनवलेलं आहे, एज इज मेड बाय मायक्रोसॉफ्ट, तर त्या ब्राउझर कंपन्यांनी काय केलंय, त्या ब्राउझर मध्येच एक जावास्क्रिप्टचं इंजिन त्या लोकांनी त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. तर जसं तुम्ही इकडे आता जसं रन करतात या ब्राउझरच्या इन साईड दिस ब्राउझर इट सेल्फ, यु नो देर इज अ जावास्क्रिप्ट इंजिन विच गोज अँड रन्स दिस प्रोग्राम, राईट. आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी हे पण केलंय की ऑल द ब्राउझर्स व्हॉट दे हॅव डन, दे हॅव क्रिएटेड अ डिबगर. म्हणजे जसं एक्झाम्पल आता हा क्रोम ब्राउझर आहे, यू कॅन सी हिअर ई बेसिक डॉट HTML. जर मला याला डिबग करायचं असेल, आय कॅन से फंक्शन F12. यू कॅन सी आय कॅन से फंक्शन F12 आणि याला बोलतात डेव्हलपर टूल्स. डेव्हलपर टूल्स म्हणजे हे ते टूल्स आहेत ज्याच्याने तुम्ही जावास्क्रिप्ट डिबग करू शकतात. या टूल्स मधून तुम्ही पाहिजे तर HTTP रिक्वेस्ट बघू शकतात. या टूल्स मधून ऍज अ डेव्हलपर तुम्हाला काय बघायचं असेल की डेटा कसा जातोय वर, डेटा कसा खाली येतोय, तर ह्या टूल्स मधून तुम्ही बघू शकता. सो प्रत्येक ब्राउझर जो आहे, फॉर एक्झाम्पल इफ देर इज गुगल क्रोम, त्या लोकांनी गुगल डेव्हलपर टूल दिलेलं आहे, क्रोम डेव्हलपर टूल, आय एम सॉरी. जर एज असेल तर एज मध्ये पण डेव्हलपर टूल आहे. आता इकडे मी फंक्शन F12 केलंय किंवा F12 वॉट एव्हर इट इज, राईट. दुसऱ्या ब्राउझर मध्ये दुसऱ्या शॉर्टकट कीज मी ते येत असतील. ओके, सो नाव हिअर आता मी आय एम ऑन द डेव्हलपर टूल. यू कॅन सी डेव्हलपर टूल ओपन आहे इकडं.
यू कैन सी देर इज अ सोर्सेस टैब, तुम्हाला इकडे खूप काय टॅब दिसतात, एलिमेंट, कन्सोल, सोर्सेस, नेटवर्क. आता सर्वांकडे लक्ष देऊ नका, जस्ट गो टू द सोर्सेस टॅब. यू कॅन सी आय एम ऑन द सोर्सेस टॅब आणि माझ्याकडे इकडे इकडे हा बेसिक एचटीएमएल दिसतो. आय एम गोइंग टू गो अँड क्लिक ऑन दिस बेसिक एचटीएमएल अँड आय कॅन गो अँड डीबग. यू कॅन सी आय कॅन गो अँड डीबग आउट हिअर इन साइड दिस क्रोम. मी याला डीबग करू शकतो, म्हणजे बघू शकतो की लाईन बाय लाईन हा माझा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होत आहे. हा जो तुम्हाला ब्लू लाईन दिसतोय ते डीबगर पॉइंट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जर याला रन केलं, रिफ्रेश केलं याला, आता बघा हा हे दाखवतोय की हा पहिला लाईन कोड, हा पहिला कोड आहे जो रन होणार आहे. राईट नाव यू कॅन सी आउट हिअर राईट हँड साइड मध्ये इकडे तुम्हाला तीन चार बटन दिसत आहेत. वी विल यूज दिस बटन, दिस वन, दिस स्मॉल एरो आउट हिअर. जर मी ह्याला रन केलं तर हा पहिला लाईन एक्झिक्यूट केलं त्यांनी, मग आता हा दुसरा लाईन एक्झिक्यूट करतोय, मग आता हा तिसरा लाईन एक्झिक्यूट करतोय. मला जर एक्सची व्हॅल्यू बघायचं असेल की ह्यावेळी एक्सची व्हॅल्यू काय आहे, आय कॅन गो अँड मूव्ह माय माउस ऑन दिस. यू कॅन सी माय एक्स व्हॅल्यू इज वन, राईट. आणि त्याच्यानंतर मला हा अलर्ट बॉक्स दिसतोय, राईट. सो बेसिकली सर्व ब्राउझर, जे पण तुमचे ब्राउझर आहेत, त्या ब्राउझरमध्ये एक रन टाइम आहे, एक जावास्क्रिप्ट रन टाइम आहे, ज्याच्यामुळे हा जावास्क्रिप्ट एक्झिक्यूट होतो, राईट. जसं याच्या यावेळी आय कॅन सी दॅट दिस जावास्क्रिप्ट इज गेटिंग एक्झिक्युटेड अँड ऑल्सो आय कॅन डीबग, राईट. सो गाइस एनी क्वेश्चन्स की हाऊ जावास्क्रिप्ट इज गेटिंग एक्झिक्यूट इन साइड द ब्राउझर, कशामुळे जावास्क्रिप्ट ब्राउझर मध्ये एक्झिक्यूट होतो, एनी क्वेश्चन्स. आणि डीबग आणि डेव्हलपर डीबगर टूल्स काय आहेत, एनी क्वेश्चन्स ऑन द सेम. दिस इज इम्पॉर्टंट, हे खूप इम्पॉर्टंट आहे टू अंडरस्टँड नोड. हा जो नोडचा हा जो एक लाईन त्यांनी दिलेला आहे की नोड मीन्स व्हॉट, हा जो त्यांनी एक लाईन दिला याच्यासाठी आय हॅव टू रिअली रिअली मेक यू अंडरस्टँड की इन साइड ब्राउझर जावास्क्रिप्ट कसा एक्झिक्यूट होतो, राईट. सो फर्स्ट थिंग, या एनी क्वेश्चन, काय क्वेश्चन असेल तर प्लीज विचारा. आपण अर्धा तास करू, हा ओनली हाफ एन आवर विल डू, जास्त नाही करायचंय, लोड घेऊ नका काही जास्त. जर तुम्हाला आज फक्त हे पण समजलं की नोड काय आहे, इनफ फॉर मी. आपण उद्या भेटू मग परत, नो प्रॉब्लेम. ओके गुड, सो आय कॅन सी नो क्वेश्चन्स. सो नोड जेएस इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम. जावास्क्रिप्ट रन टाइम म्हणजे नोड जावास्क्रिप्टला एक्झिक्यूट करू शकतो. जसा एक्झाम्पल आता यू कॅन सी हिअर हाऊ दिस इज एक्झिक्युटिंग जावास्क्रिप्ट. हा जो ब्राउझरचा रन टाइम आहे क्रोम आहे, आता ऍट दिस मोमेंट आय एम ओपन इन क्रोम. तर ह्या क्रोम मध्ये कसा ह्याचा रन टाइम मुला हा एक्झिक्यूट होतो, तसा नोड एक रन टाइम आहे. फक्त हेच की नोड जे आहे त्याच्यासाठी मला ब्राउझरला जावं लागणार नाही, तो एक सेपरेट सेटअप करून टाकलाय. सो व्हॉट दे हॅव डन, हा जो क्रोम आहे, लुक ऍट दिस सेंटेन्स आउट हियर, ही सेज नोड जीएस इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम बिल्ट युझिंग क्रोम V8 इंजिन. म्हणजे जो क्रोम मधला जो इंजिन आहे जावास्क्रिप्टचा, त्याला त्यांनी बाहेर काढलं, त्याचं एक वेगळं सेटअप बनवलं आणि त्याला त्यांनी नोड मध्ये पॅकेज केलेलं. आणि हे केल्यामुळे काय होणार, आय कॅन रन जावास्क्रिप्ट आउटसाइड द ब्राउझर. इफ जर जावास्क्रिप्टचं रन टाइम तुम्ही ब्राउझरतून बाहेर काढून त्याचं सेपरेट सेटअप बनवलं, तर याचा फायदा हा आहे की जावास्क्रिप्ट कॅन बी एक्झिक्युटेड आउटसाइड द ब्राउझर. म्हणजे विचार करा, जावास्क्रिप्ट एक जावा लँग्वेज सारखं किंवा C++ सारखं किंवा .NET सारखं एक साधं लँग्वेज म्हणजे तुमच्या डेस्कटॉप मध्ये इट कॅन एक्झिक्युट ऍप्लिकेशन. दॅट मीन्स आय कॅन गो अँड आय कॅन क्रिएट डेस्कटॉप ऍप्लिकेशन, आय कॅन गो अँड क्रिएट डेटाबेस, आय कॅन गो अँड क्रिएट सर्व्हर्स. मी स्टँड अलोन डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवू शकतो जर हा क्रोमचा इंजिन जो आहे, राईट, तो जर मी बाहेर काढून त्याचा सेटअप बनवलो, राईट. सो दॅट्स व्हॉट द यूज ऑफ नोड इज. नोड हेल्प्स यू टू रन जावास्क्रिप्ट आउटसाइड द ब्राउझर. आणि ज्याच्यामुळे आपण जावास्क्रिप्ट लँग्वेज, फक्त जावास्क्रिप्ट लँग्वेज यूज करून, तुम्हाला जावाची गरज नाही, तुम्हाला C# गरज नाहीये, ते यूज करून तुम्ही पूर्ण ऍप्लिकेशन एंड टू एंड बनवू शकता. दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली इज नोड. म्हणून लोक मार्केटमध्ये विचारतात नोड प्रोग्रामर, किंवा इफ यू मस्ट हॅव हियर्ड दिस, की लोक बोलतात की तुम्ही नोड प्रोग्रामर आहात का. नोड प्रोग्रामर म्हणजे काय, तुम्ही पूर्णचं पूर्ण जावास्क्रिप्ट एंड टू एंड जावास्क्रिप्ट मध्येच कोडिंग करतात तुम्ही. यू डोंट यूज C++, यू डोंट यूज जावा, और यू डोंट यूज C#, राईट. सो एनी क्वेश्चन्स ऑन दिस नोड. नाव एक
वन क्वेश्चन विच कैन आस्क विच इज विच कैन देर बी देर इन योर माइंड की ह्यानी फक्त क्रोमचा इंजिन का यूज केलं, ह्यानी एज एज पण एक ब्राउजर आहे त्याच्यामध्ये पण इंजिन आहे, इट ऑल्सो हॅज अ इंजिन ऑफ जावास्क्रिप्ट, एज एजचं स्वतःचं इंजिन आहे जावास्क्रिप्टचं, आय होप सो जे माझ्या नॉलेजच्या अनुसार आहे, इवन मोझिलाचं इंजिन आहे, मोझिलाचं शिअरली आहे स्वतःचं जावास्क्रिप्ट इंजिन आहे, तर ह्या क्रोम इंजिनच्या बाबतीत असं काय याचं काय असं इम्पॉर्टन्स आहे किंवा हा यांनी क्रोम इंजिन का चूज केला, वाय डिंट दे चूज मोझिला और वाय डिंट दे चूज एज और वाय डिंट दे चूज एनी अदर ब्राउजर राईट, बिकॉज यु नो क्रोम बिकॉज दिस क्रोम इंजिन हॅज समथिंग कॉल्ड एज द V8 इंजिन, हा जो V8 आहे हा V8 म्हणजे तुमचा 8 बाईकचा सिलेंडर कसा फास्ट पळतो राईट, तसा हा V8 आहे, सो इफ यू लुक ॲट दिस V8 इंजिन, रिमेंबर V8 हा एक सेपरेट टीम आहे, क्रोम ब्राउजर बनवणारा सेपरेट टीम, क्रोमचे प्लगिन्स बनवणारे सेपरेट टीम आणि सेपरेट डेव्हलपर असतील, हा जो जावास्क्रिप्ट डिबग करण्याचा इंजिन जो आहे क्रोम V8 ह्याचं एक सेपरेट टीमच आहे, त्या टीमचं नाव आहे क्रोमियम, त्या टीमचं नाव आहे क्रोमियम इंजिन, क्रोमियम क्रोमियम इंजिन यू कॅन सी हियर क्रोमियम आणि आय कॅन से क्रोमियम V8 to be very specific, hi Chromium. You can see it's a JavaScript engine developed by the Chromium project. Jo Chrome's team hai, but to separate engineers tya lokani banavle, right? Now, Chromium. Let me also... Tar, why they have selected this Chromium engine, right? Ani tya lokani Internet Explorer kiwa dusryancha engine ka use nahi kela, right? हा जो क्रोमियम इंजिन आहे हा जावास्क्रिप्टला पूर्ण असेंब्लीमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्मली तुम्ही जेव्हा बघणार राईट जावास्क्रिप्ट कुठं पण तुम्ही जावास्क्रिप्ट इफ यू ट्राय टू रीड इट तर ते लोक बोलतात जावास्क्रिप्ट इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज, कमिंग टू व्हेरी व्हेरी स्पेसिफिक थिंग्स हियर, जावास्क्रिप्ट इज अ इंटरप्रिटेड लँग्वेज. आतापर्यंत दोन प्रकारचे कंपायलर्स आहेत, एक आहे जे इंटरप्रिटर आहे आणि एक आहे जे आहे फुल्ली कंपाइल्ड. जसं एक्झाम्पल तुम्ही जर C++ मध्ये कोड लिहिलं राईट आणि त्याला तुम्ही जर कंपाईल केलं तर डायरेक्ट मशीन मध्ये कन्वर्ट होतो, असेंब्ली मध्ये कन्वर्ट होतो अँड मशीन्स अंडरस्टँड हाऊ टू एक्झिक्यूट अ असेंब्ली लँग्वेज अँड इट इज व्हेरी फास्टर. इंटरप्रिटेड म्हणजे काय, तो एक एक लाईन कंपाईल करणार आणि एक एक लाईन एक्झिक्यूट करणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल ओव्हर हिअर नाव इफ यू सी हा जो आपला प्रोग्राम आहे तर नॉर्मली जावास्क्रिप्ट इंजिन जे पण आहेत एज आहे किंवा तुमचा दुसरे जे इंजिन आहे मोझिला आहे ते काय करतात, हा एक लाईन वाचलं वॅर एक्स इज इक्वल टू 0 ह्याला फक्त कंपाईल करणार. आता त्याला पुढचा लाईन माहित नाही, पुढच्या लाईन मध्ये एरर असू शकतात, तो थांबेल जोपर्यंत पुढचा लाईन येणार, ह्याला बोलतात जस्ट इन टाईम कंपायलेशन. इंटरप्रिटेड आहे म्हणजे आता ही विल नाव ही विल गो अँड चेक फॉर X++, आता एक्स अलर्ट एक्स, ही डज नॉट गो अँड कंपाईल दिस होल कोड इन टू असेंब्ली वन्स, असं नाही करत नॉर्मली सर्व इंजिन राईट. बट क्रोमियम टीमनी क्रोमियम टीम ह्यांनी काय केलं, दे सेट दॅट वी विल डू दिस, दे सेट दॅट येस वी विल कंपाईल द कम्प्लीट जावास्क्रिप्ट इन टू मशीन लँग्वेज असेंब्ली लँग्वेज. लेट मी मला तुम्हाला पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट आहे लेट मी जस्ट असेंब्ली लँग्वेज ओके कुठे गेलं ते, ओपन सोर्स जावास्क्रिप्ट इंजिन डेव्हलप बाय क्रोमियम राईट. लेट मी शो यू दॅट कोड, यू कॅन सी हियर दिस V8 कंपायलर इट टेक्स अ बाइट कोड अँड जनरेट्स मशीन कोड फ्रॉम इट. हा ही जी गोष्ट आहे दुसरे ब्राउझर करत नव्हते, तर त्याच्यामुळे ते लोकांनी सांगितलं V8 म्हणजे काय, की हे एकदम 8 बाइक सिलेंडर सारखं फास्ट आहे. इफ यू लुक ॲट द क्रोम टीम क्रोमियम टीम, ही जी क्रोमियम टीम आहे हे एक ऑटोमोबाईलचे खूप फॅन आहेत हे लोक. जर तुम्ही यांच्या साईटमध्ये जाणार तर तुम्हाला दिसणार इकडे क्रँकशाफ्ट, मग हे काय तुमचं टर्बो फॅन, तर हे लोक एक यु नो त्या लोकांना एक थोडस बाईक्स आणि कार्स याच्याबद्दल खूप काय यु नो त्यांना आवड आहे, तर त्याच्यामुळे जेव्हा पण ते काय व्हर्जन काढतात ती टीम ते असं काहीतरी V8 वी सिलेंडर इंजिन टर्बोफाईन टर्बोफॅन क्रँकशाफ्ट असे नावं यूज करतात बिकॉज दे लाईक इट. इग्निटॉन इग्निटॉन म्हणजे जे इग्नायटर आहे तुमचं राईट. सो
बट द पॉइंट इज दैट इट टेक्स दिस बाइट कोड अँड जनरेट्स मशीन कोड. हे कोणतंही ब्राउझरचं जावास्क्रिप्ट इंजिन करत नव्हतं. म्हणून वेन नोट डिसाइडेड की आपल्याला जावास्क्रिप्ट इंजिन जर द्यायचं असेल ऍज अ सेटअप, देन इट इज ओनली फ्रॉम क्रोम. म्हणून इकडे असं नाही लिहिलं नोड इज अ जावास्क्रिप्ट रन टाइम इंजिन बिल्ट ऑन इंटरनेट एक्सप्लोरर. आता ते इंटरनेट एक्सप्लोरर बंद झालेला जाऊ द्या, बट नॉट इवन मोझिला, दे हॅव चोजन क्रोम बिकॉज इट इज फुल्ली कंपाइल्ड, राईट? सो ऍज कम्पेअर टू द अदर इंजिन्स दिस क्रोमियम इंजिन कंपाइल्स फुल्ली. एनी क्वेश्चन गाईज, वाय दे हॅव चोजन क्रोम ऍज द इंजिन फॉर नोड? लेट मी नो. नोड टीमनी क्रोम V8 इंजिन का चूज केलं आणि इंटरनेट एक्सप्लोररचं जावास्क्रिप्ट इंजिन किंवा मोझिलाचं इंजिन का नाही चूज केलं? डीड वी गेट दिस? बिकॉज इट इज नॉट इंटरप्रिटेड, इट इज कंपाइल्ड. लेट मी नो इफ दॅट फंडामेंटल इज अंडरस्टूड. मी इकडे हायलाइट केलेलं आहे V8 ऑप्टिमायझर कंपायलर टेक्स द बाइट कोड अँड जनरेट्स मशीन कोड फ्रॉम इट. एनी क्वेश्चन्स? ओके, ES6 फीचर्स, हियर इज अ क्वेश्चन. ES6 फीचर्स कॅन इट ओनली रन ऑन क्रोम? माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे इकडं. हा जो ES6 फीचर आहे काय तो क्रोम मध्ये रन करू शकतो? येस, इट रन्स ऑन क्रोम डेफिनेटली. रिमेंबर ES6, पहिली गोष्ट ES6 काय, यु नो, फर्स्ट थिंग व्हेरी क्विकली, जावास्क्रिप्टचं व्हर्जन, जसं एक्झाम्पल तुम्ही जावाचं व्हर्जन असेल, जावाचं व्हर्जन 2.0, 3.0 किंवा .NET 2.0, 4.0, हे .NET फ्रेमवर्कचे व्हर्जन आहेत, राईट? तुम्हाला असं कुठं दिसणार नाही की जावास्क्रिप्टचं व्हर्जन आहे 1.0 आणि 2.0 आणि 3.0, असं काय तुम्हाला दिसणार नाही. पण तुम्हाला असं दिसणार की ES4, ES5, ES6 जावास्क्रिप्टचे व्हर्जन्स. असं काही नाही की 1.0, 2.0 नाही, बट दे फॉलो ES. व्हॉट इज दिस ES? दिस ES इज टर्म्ड ॲज ECMA, ECMA स्टँडर्ड, युरोपियन कम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. एक मिनिट, ECMA विकी, लेट्स गो देअर. ECMA स्क्रिप्ट. सो व्हॉट एक्झॅक्टली इज दिस ECMA? ECMA ह्याचं नाव आहे आणि त्याचा जो ट्रेडमार्क आहे तो आहे ES. जसं एक्झाम्पल तुमच्याकडे रिलायन्स असू शकतं आणि त्याचा ट्रेडमार्क आहे Jio, राईट? तसं ES केलं या लोकांनी, राईट? तर ही जी ECMA, एक यू कॅन थिंक अबाउट दिस, ECMA इज अ इंटरनॅशनल बॉडी आणि ह्याचं एकच काम आहे. जेवढे स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जेवढे स्क्रिप्टिंग लँग्वेज, जसं एक्झाम्पल जावा स्क्रिप्ट आहे किंवा VB स्क्रिप्ट आहे किंवा मंकी स्क्रिप्ट आहे आणि किंवा ऍक्शन स्क्रिप्ट आहे, राईट? ह्यांच्यासाठी कसं ते लँग्वेज असायला पाहिजे, त्याचे सिंटॅक्स कसं असायला पाहिजे, ह्याच्या बाबतीत हे लोक प्रोटोकॉल लिहितात. फॉर एक्झाम्पल HTML कसं असायला पाहिजे ती W3C कमिटी लिहिते. W3C एक डिफरंट कमिटी आहे. त्यांनी एकदा लिहिलं की बॉडी टॅग पाहिजे. तर सर्व ब्राउझर जे आहेत, क्रोम आहे किंवा इंटरनेट एक्सप्लोरर आहे किंवा जे दुसऱ्या कंपन्या आहेत, ते लोक त्याला फॉलो करतात. तर ECMA इज अ नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, यू कॅन से, जे फक्त रूल्स बनवतात की असं स्क्रिप्टिंग लँग्वेज असायला पाहिजे. आणि जर तुम्ही इकडे बघणार, हा जो ECMA स्क्रिप्ट आहे हा साईडला बघा, आय कॅन जस्ट झूम इन इफ पॉसिबल, ह्याला खूप स्क्रिप्टिंग लँग्वेज फॉलो करतात. सर्वात मोठं तर जावा स्क्रिप्ट, स्पायडर मंकी, ऍक्शन स्क्रिप्ट, जे स्क्रिप्ट, जर तुम्ही इफ यू हॅव डन फ्लॅश ऍक्शन स्क्रिप्ट असेल, QT स्क्रिप्ट आणि हे स्क्रिप्ट आणि तो स्क्रिप्ट. सो यू कॅन सी दॅट ECMA इज फॉलोड बाय लॉट ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेज आणि त्याच्यामधला एक लँग्वेज आहे जावा स्क्रिप्ट. जावा स्क्रिप्ट ह्याला इकडं इफ यू लुक ॲट दिस वेबसाईट विकी, त्याच्यामध्ये लिहिलंय जावा स्क्रिप्ट हॅज रिमेन द मोस्ट वाईडली युज्ड इम्प्लिमेंटेशन ऑफ ECMA. म्हणजे जावा स्क्रिप्ट या लँग्वेजने ECMA स्क्रिप्टला खूप युज केलेलं आहे, राईट? ऑर इट फॉलोज ECMA स्क्रिप्ट. आता ECMA मध्ये काय होतं की ECMA मध्ये ते लोक बोलतात ES4. ES4 मध्ये एक व्हर्जन आहे तो ES5, ES6, ES7, ES8 असे व्हर्जन काढले तिकडं. तर जसं इकडे ES5 काढलं तर मग गुगलची जी टीम आहे, क्रोम बनवणारी टीम, ते लोक बोलणार की कॅन बी फॉलो ES5. तर त्याच्यासाठी ते लोक त्या ते ब्राउझरने सपोर्ट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मोझिला बोलणार की ओके, आता आपल्याला नवीन इंजिन काढावं लागेल ज्याच्यामध्ये ES5 आणि ES6 सपोर्ट पाहिजे, राईट? मेन बॉडी इज ECMA. ECMA बोलते की असं असं नवीन स्क्रिप्ट असायला पाहिजे, याच्यामध्ये नवीन सिंटॅक्स असा असायला पाहिजे, आणि जे दुसरे ब्राउझर्स आहेत ते लोक त्याला इम्प्लिमेंट करतात, राईट? सो दॅट इज नथिंग कॉल्ड ॲज JS1 अँड JS2 आणि JS3, असं काही नाहीये. यू विल सी दॅट ES5, ES6. तर प्रश्न हा आहे की ES6 क्रोम सपोर्ट करतो की नाही.
तर क्रोम डज सपोर्ट सम फीचर्स ऑफ ईएस सिक्स, नॉट ऑल ऑफ दिम. सध्यासाठी सर्व ब्राउजर जे आहे ते ईएस फाईव्ह डेफिनेटली सपोर्ट करतात. ईएस फाईव्ह इज सपोर्टेड अ लॉट. सी रिमेंबर, आता बघा इकडे ईएस टेन चालू आहे. यू कॅन सी ईएस टेन हॅज बीन रिलीज, बट याचा अर्थ हे नाही की ते ईएस टेन तुम्हाला ब्राउजर मध्ये भेटणार. सो खूप महत्व आहे की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की ईएस टेन असेल बर, जर तुम्ही ईएस टेन मध्ये कोड करणार तर तो ब्राउजर, इट्स प्रॉबेबल दॅट द ब्राउजर विल नॉट फॉलो इट. तो ब्राउजर त्याला एक्झिक्यूट करू शकणार नाही, राईट? तर प्लीज आय वुड सजेस्ट ऍट दिस मोमेंट स्टिक टू ईएस फाईव्ह. ईएस फाईव्ह इज फॉलोड इन ऑलमोस्ट ऑल द ब्राउजर, आणि मला वाटतं एक दोन वर्षानंतर ईएस सिक्स पण सर्व ब्राउजर फॉलो करणार, राईट? तर टू आन्सर दॅट क्वेश्चन, सम ओनली फीचर्स आर फॉलोड ऑफ ईएस सिक्स. सम म्हणजे 90%, फ्रँकली 90%, आणि सर्वात आघाडीमध्ये क्रोम. जसंच नवीन फीचर आलं की क्रोम ट्राईज टू बी ऍट द फोर फ्रंट, राईट? म्हणून त्या नोट टीमनी पण क्रोमलाच घेतलंय, कारण क्रोम इज व्हेरी प्रोएक्टिव्ह, राईट? अँड ईएस सिक्स इज मस्ट बी 90%, 95%, मला एकदम एक्झॅक्टली माहित नाहीये, राईट? बट ईएस सेव्हन, ईएस एट याच्यामध्ये जाऊ नका. तुम्ही कोड करणार, तुमच्याकडे असेल तुमची नवीन एकदम सुपरफास्ट गाडी, पण त्याच्यासाठी रस्ताच नसेल मग पळवायला, राईट? सो ईएस फाईव्ह, यस, ईएस फाईव्ह, स्टिक टू ईएस फाईव्ह. ओके, सो गुड. नाव लेट मी गो अँड राईट सम प्रोग्राम इन नोट पॅड. जसं एक्झाम्पल, यू कॅन सी हियर आय एम रायटिंग दिस वेअर एक्स इज इक्वल टू झिरो, एक्स प्लस प्लस, अँड लेट मी राईट अलर्ट एक्स. हा जो जावास्क्रिप्ट आहे तो तिकडचा जावास्क्रिप्ट आहे जो ब्राउझर मध्ये चालत होता, आणि या जावास्क्रिप्टला मी ट्राय करतो क्रोम नोड मध्ये रन करण्याचा, राईट? सो आय एम गोइंग टू गो अँड सेव्ह दिस रन इन नोड डॉट जेएस. जो कोड माझा होता, राईट, पहिला एचटीएमएल मध्ये, तो जो जावास्क्रिप्ट कोड होता, स्क्रिप्ट टॅग मधला कोड, तो कोड मी बाहेर काढून एका सेपरेट फाईल मध्ये टाकलाय, कारण आपण सांगितलं, राईट, की वी कॅन रन जावास्क्रिप्ट आउटसाइड द ब्राउझर. सो लेट अस ट्राय टू रन दिस. आणि हा जो फाईल आहे ते मी ई ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलं, राईट? सो लेट मी नाव गो टू कमांड प्रॉम्प्ट. लेट मी गो टू ई ड्राईव्ह, सीएलएस. कॅन आय इन्क्रीज द फॉन्ट्स ऑफ दिस? लार्ज. प्रॉपर्टी फॉन्ट, फॉन्ट वेगळे आहेत आणि हे वेगळे. ओके, गुड. सो लेट मी नाव गो हियर अँड से नोड, अँड लेट मी से रन इन नोड डॉट जेएस. आता बघा, हा जो प्रोग्राम आहे जो पहिल्या ब्राउझर मध्ये चालत होता, मी त्याला कमांड प्रॉम्प्ट थ्रू रन करणार आहे, राईट? आय एम युझिंग द नोड इंजिन. नोड इंजिन म्हणजे गुगलचा इंजिन, क्रोम इंजिन, टू रन इट. सो आय रॅन इट आणि त्यांनी मला एरर दिलं. आणि त्यांनी एरर मला कुठे दिलंय? अलर्ट मध्ये. त्यांनी एरर मला याच्यामध्ये नाही दिलं. जर मी ह्याला कॉमेंट केलं तर मी ह्याला रन करू शकणार. यू कॅन सी द प्रोग्राम हॅज रन. मग अलर्ट दिल्यावरती त्यांनी एरर का दिलं मला? कोणी बोलू शकतं याच्या बाबतीत? अलर्ट सिंटॅक्स टाकल्यावरती त्यांनी मला का एरर दिलं? कॅन एनी वन आन्सर दिस क्वेश्चन? या, बिकॉज वी आर नॉट युझिंग द ब्राउझर. सर्व स्मार्ट आहेत ना, कोल्हापूरचे लोक सर्व स्मार्ट आहेत 100%. अलर्ट, नो, अलर्ट इज यूज इन जावास्क्रिप्ट ओनली. फर्स्ट थिंग, हे जावास्क्रिप्टच आहे. ओके, लेट मी सी सम ऑफ द आन्सर्स विच हॅव बीन पुट हियर. अलर्ट इज अ पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट. येस, इट इज अ पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट. मग तो रन का नाही झाला ते प्रश्न होतो, राईट? बिकॉज वी आर नॉट युझिंग ब्राउझर. कोणी आन्सर केलं हे? आमीन, व्हेरी गुड. हे बरोबर आहे. बघा, ब्राउझर मध्ये काय काय, ब्राउझर मध्ये टेक्स्ट बॉक्सेस असतात, एचटीएमएल टेक्स्ट बॉक्सेस. ब्राउझर मध्ये बटन असतात. आता नॉर्मली जेव्हा आपण डेस्कटॉप ऍप्लिकेशन रन करतो किंवा कन्सोल ऍप्लिकेशन रन करतो, तर त्याच्यामध्ये हे सर्व दिसणार नाही. हा जो अलर्ट आहे तो अलर्ट पण एक फीचर ब्राउझरचा आहे. जर ब्राउझर नसेल तर तुम्हाला हा अलर्टचा विंडो दिसणार नाही. सो मला जर ह्याला जर डिस्प्ले करायचं असेल, आय कॅनॉट यूज अलर्ट, आय हॅव टू यूज कन्सोल. सी, वन्स यू स्टे की जावास्क्रिप्टला तुम्ही ब्राउझरच्या बाहेर रन करणार, याचा अर्थ ब्राउझरचे जे जे तुम्हाला फीचर्स आहेत ते तुम्ही आता यूज करू शकणार नाही. यु गेटिंग इट? सो नाव इफ आय नाव गो अँड रन दिस, येस, आय विल बी एबल टू सी द आउटपुट, आणि आय एम सीईंग इट इन साईड द कन्सोल. आणि हे बरोबर आहे,
करना तो तुम्ही कंसोल चैट रन करते राइट. सो रिमेंबर दैट नोड हेल्प्स यू टू रन जावास्क्रिप्ट आउटसाइड द ब्राउजर. आणि हे जे आता रन केले त्याने एप्लीकेशन तो फुल्ली कंपाइल्ड आहे. म्हणजे त्याने काय केलं, पहिले हे पूर्ण कोड घेतलं आणि ह्या कोडचं पहिलं त्यांनी मशीन लँग्वेज बनवलं, असेंब्ली बनवलं पहिलं आणि नंतर एक्झिक्यूट केलं. म्हणून हे दुसऱ्या ब्राउजर पेक्षा, दुसऱ्या ब्राउजरच्या क्रोम इंजिन पेक्षा हा फास्ट असेल राईट. सो गाइस एनी क्वेश्चन्स ऑन नोड? गुड गुड आमीन, गुड आन्सर. आणि हे खूप महत्वाचं आहे, तुम्हाला नोड येऊ शकतो, तुम्हाला अँग्युलर येऊ शकतो, बट यू शुड नो की हा हे कसं काय. लेट मी सी इफ एनीबडी एल्स हॅज अलर्ट इज यूज टू शो अ मेसेज बॉक्स, सो दॅट इज राईट. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जावा अँड जावास्क्रिप्ट? लेट्स लेट मी टॉक अबाउट दिस क्वेश्चन. जावास्क्रिप्ट हे जे आहे, जावास्क्रिप्ट हे लँग्वेज जे आहे, हे एक्मा यूज करून बनवलंय. एक्मा स्क्रिप्ट, आता जे मी सांगितलं ना, एक्माला फॉलो करतो राईट. अँड जावास्क्रिप्ट रन्स इनसाइड द ब्राउझर. तर हे एक्मा स्क्रिप्ट घेऊन जावास्क्रिप्ट बनवलं गेलेलं आहे. हा जो जावा आहे ते सन, देर इज अ डिफरंट कंपनी फॉर इट, त्यांनी बनवलं होतं राईट. सो जावास्क्रिप्ट, जावा इज अ डिफरंट लँग्वेज, जावास्क्रिप्ट इज अ डिफरंट लँग्वेज, दोन्ही वेगळे गोष्टी आहेत, फक्त ते नाव जावा सेम आहे त्याच्यामध्ये. ओके, सो अँगुलर साठी जो पहिली गोष्ट पाहिजे ते आहे नोड, विच वी कम्प्लीटेड टुडे. नाव व्हॉट आय वुड सजेस्ट एव्हरीवन, आज आपण एवढंच करू, लेट अस नॉट ट्राय टू रश, अर्धा तास झालेला आहे, लेट अस नॉट ट्राय टू रश. आय वॉन्ट यू टू गो टुडे, इन्स्टॉल नोड, आणि हा जो प्रोग्राम आहे, हा जो प्रोग्राम आहे त्याला तुम्ही रन करा कन्सोलमध्ये आणि तुम्ही त्याचा आउटपुट बघा. उद्या आपण काय करू, उद्या 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 किंवा आपण डिसाईड करू पुढचा क्लास केव्हा होणार आहे. प्लीज व्हॉट्सअपमध्ये टाका वेन यू वॉन्ट द नेक्स्ट क्लास. इन द नेक्स्ट क्लास वी विल डू एनपीएम, वी विल डू एनपीएम अँड वी विल डू टाईप स्क्रिप्ट. सर आपल्या टाइम जमलं तर ठीक आहे. सो एनी क्वेश्चन्स गाईज? आजच्या क्लासमध्ये आपण काय केलं, आजच्या क्लासमध्ये वी सॉ द बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट, वी सॉ नोड, वी टॉक्ट अबाउट क्रोमियम, वी टॉक्ट अबाउट की क्रोमियम का सिलेक्ट केलं आणि दुसरं काय नाही सिलेक्ट केलं, अँड देन वी रॅन अ सिम्पल ऍप्लिकेशन. ऑल्सो वी टॉक्ट अबाउट एक्मा, ई एस स्पेसिफिकेशन अँड सो ऑन.